आमची जी संलग्न जिल्हा संघ आहेत आलं लक्षात, त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही. आमची जी संलग्न जिल्हा संघ आहेत आलं लक्षात, त्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नाही. आता त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती आहे आणि म्हणून आमचे जे कार्यकारिणी जे सगळे जे संलग्न हे आहेत ते सगळे संघ आणि 2 महिन्यापूर्वीच आम्ही याच्या चाचण्या घ्यायची पत्रकं हे ते करून संघाच्या याद्याही आलेल्या आहेत. फक्त तारखा निश्चित नव्हत्या, त्या आम्ही त्या दिवशी करून घेतलेलं आहे. ओके, अध्यक्ष असलेले पवार साहेबांचं या संदर्भात काही कल्ला मत प्रत्येक ठिकाणी आम्ही आमच्या अध्यक्षांची सल्ला मसलत करून काय करायचं काय नाही आणि मार्चच्या आत आपल्याला ह्या स्पर्धा आयोजित करायला पाहिजे अशा पद्धतीने ते आणि त्यांनी त्या पद्धतीने जे सांगतात त्या पद्धतीनं आणि त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण त्या स्पर्धेला आता म्हणजे 20 तारीख हे देत आहेत बघू. तर त्यामुळं ते आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि राज्य संघटना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेलाही संलग्न आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं जे गुजरातला जे गेम झाली माहिती आहे ना, कोणते नॅशनल गेम्स, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचेच संघ खेळले हे आपल्याला या ठिकाणी सांग मला नमूद केलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. 70 सालची 1952 साली स्थापन केलेली महाराष्ट्र राज्य तेव्हा मुंबई प्रांत होता आणि त्यावेळेला आपले आदरणीय यशवंतरावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा महाराष्ट्र राज्य झालं तेव्हा त्यांनी बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे, मामासाहेब मोळ यांनी ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापन केली आणि या आपण यांच्या अगदी त्यावेळेला मानधनाच्या योजना म्हणजे जो भाग घेईल त्याला 30 रुपये महिना, मी सुद्धा खेळाडू म्हणजे आता आपल्याला सगळं माहिती आहे काय. तर अशा पद्धतीच्या दरवर्षी ह्या राज्य स्पर्धा पुरुषांच्या होत होत्या. पुढं मग आपण महिलांच्या सुरू केल्या, नंतर ग्रीको रोमन सुरू केल्या, नंतर कुमारांच्या स्पर्धा केल्या. कशासाठी करतो की जे जागतिक स्पर्धेवर जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये भारताच्या वतीनं आपली मुलं गेली पाहिजे आणि ही कुस्ती ही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातल्या शेतकरी कामगार बांधवाच्या कुटुंबातल्या पोरांनी हे करून हे केलेलं आहे तेव्हा त्यांना कसे हे देता येईल. आणि मला सांगायला आपल्याला विशेष आनंद वाटतो की आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय शरदराव पवार आहे, त्यांनी ज्या ज्या काही अडचणी त्या ताबडतोब हे करून मुलांना आर्थिक हे द्यायची ते नुसतं कुस्तीलाच नाही सगळ्या खेळांना देतात, परंतु या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीने चाललेलं आहे. आता आपल्याला एक माहिती आहे की कोण काय करते कोण काय करतं, अस्थायी समिती नाही. तुम्हाला माहिती असेल भारतीय कुस्ती संघाचं काय झालं आपल्याला काय कोणाबद्दल काय. पण आम्ही ज्यावेळेला उच्च न्यायालयात गेलो त्या ठिकाणी आमच्या बाजूने निकाल आपली हे आबादी ते सगळे द्या ते आमचे वकीलही आले होते काल, मी ते न्यायालयाने सांगणं मला काही एवढं हे नाही. तेव्हा आपल्या याची हे अधिकृत आहे याच्यामार्फत ह्या संघा संघटना होईल. 23-24 मार्चला सांगलीला ह्या महिलांच्या स्पर्धा होत आहेत आणि नंतर लगेच 25-26 कोल्हापूरला आपल्या कुमारांच्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत आणि 27-28 मार्चला पुण्यामध्ये मामासाहेब मोळ संकुलात ग्रीको रोमन राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे. म्हणजे हे आपण करतो आहे कारण मुलांच्या याद्या ते बऱ्याच हे असतं ते प्रोसिजर त्यांची नावं हे ते आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा खात्याकडे पाठवायचे. आता खेळाडूंना फक्त काय कारण काय त्यांच्या समोर थोडासा संभ्रम आहे, ह्या 2 प्रकारच्या बातम्या आल्यावर थोडासा संभ्रम आहे कुठल्या महाराष्ट्र केसरीमध्ये सहभागी व्हायचे बघा.